आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. झी मराठीची मालिका अगबाई सासूबाईच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहात की कारखानीस काका अभिजित राजेंना म्हणतात की आजवर मी आसावरीला पाहिलं आहे फक्त दुसऱ्यांसाठी जगताना, ती तिचं आयुष्य जगूच शकली नाही. आणि कारखानीस काका बोलता बोलता अभिजितला बोलून जातात की तू आसावरीचं आयुष्य सुखानं आनंदानं भरभरून टाक, मी तुझ्या सोबत आहे. त्यामुळे हे स्पष्ट झालं आहे की कारखानीस काकांना हे कळून चुकलं आहे की अभिजित राजे आसावरीवर प्रेम करत आहेत आणि त्यांची या प्रेमाला संमती आहे. मात्र आता आजोबा या प्रेमाला संमती देतील की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की आसावरी आणि अभिजितच्या वाढदिवसाची तयारी सुरू असते. मात्र अभिजित आणि आसावरी पार्टीत उशिरा येतात, त्यामुळे आजोबा आसावरीवर खूप चिडतात आणि तू केक कापायचा नाही असं म्हणतात. प्रज्ञा केकची अदलाबदली करते आणि केकवर लिहिते अभिजित लव्ह्स आसावरी, जेणेकरून हा केक आजोबांनी पाहिला असता आणि ते आसावरीला ओरडले असते. मात्र प्रज्ञाची ही चालाकी शुभ्राच्या लक्षात येते आणि ती प्रज्ञाचा डाव हाणून पाडते. केक मध्ये झालेला घोळ निस्तरल्यानंतर अभिजित आणि आसावरी एकत्र केक कापतात आणि त्यानंतर अभिजित आसावरीला एक सुंदर आरसा भेट वस्तू म्हणून देतो. त्या आरशात आसावरी पाहत असते आणि तिच्या मागे अभिजित उभे असतात आणि ते तिला म्हणतात की सकाळपासून मी एक वस्तू शोधत होतो आणि ती सापडली आणि ती वस्तू आहे तुझ्या चेहऱ्याचं हास्य. आणि आसावरी ते ऐकून लाजून जाते. अगबाई सासूबाई या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.